वेलकम टू माय न्यू रेसिपीज तर आज मी तुमच्या सोबत एकदम मस्त रेसिपी शेअर करणार आहे रोजचा स्वयंपाक बनवणाऱ्या महिलांना पडणारा हा रोजचा प्रश्न की आज काय भाजी बनवायची आज रो नेहमीची तीस तीस भाजी खाण्याची इच्छा नाही काहीतरी नवीन काहीतरी वेगळी टेस्ट ट्राय करायची जर घरामध्ये कुठलीही भाजी नसेल किंवा रोजची तीस तीस भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर आज मी तुमच्यासोबत कांदा टोमॅटोची शेंगदाण्याचे कोट घातलेली शेंगदाण्याची आमटीची रेसिपी शेअर करणार आहे आमच्या खानदेशमध्ये याला शेंगदाण्याचं बट्ट असं देखील म्हणतात चला तर मग पटकन याची रेसिपी बघूया आणि झटपट ही बनवूया तर सगळ्यात आधी तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्या शेंगदाण्यांना तव्यावर असे भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे भाजलेल्या शेंगदाण्यांचं थोडं असं हातानेच सळून त्यांची फोतरे काढून घ्यायची आहेत आणि ते थोड्याफार प्रमाणात साफ करून घ्यायची आता या साफ केलेल्या शेंगदाण्यांना मिक्सरमध्ये टाकून थोडं जाडसर याचं कूट करून घ्यायचंय आता यासाठी आपल्याला अजून काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया एक कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटो असा बारीक चिरून घ्यायचा आहे थोडी एक ते दोन चमचा जिंजर गार्लिक पेस्ट असेल अद्रक लसूण पेस्ट तर ती घ्यायची आहे आणि हे बाजूला आपलं शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं आहे अगदी कमीत कमी गोष्टींमध्ये आपली ही रेसिपी आज तयार होणार आहे ज्या गोष्टी आपल्या घरात रोज असतात चला तर मग आता बनवून घेऊया गॅसवर आधी पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये थोडं एक ते दोन चमचे ऑइल टाकायचं आहे त्याला छान गरम होऊ आहे मग त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं देखील छान तळतळलं की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घाला आणि त्याला छान परतून घ्या कांदा परतून झाला की त्यामध्ये ह्यात गरम तेलातच एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घाला ती देखील छान भाजून घ्या पेस्ट छान भाजली गेली की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटो घालून देखील छानपणे मिक्स करून घ्या टोमॅटोला छान परतून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट देखील होऊ द्यायचं आहे तुम्ही लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकतात म्हणजे टोमॅटो सॉफ्ट टो होतील टोमॅटो शिजले सॉफ्ट झाले की त्यांना चमच्याच्या साहाय्याने असंच थोडं थोडं मॅश करून घ्या आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद घाला आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्या आता या सगळ्या मसाल्याला कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्या आता साईडच्या गॅसवर आपल्याला एका एक भांड्यामध्ये पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे आता या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात आपल्याला शेंगदाण्याचं कूट जे आपण बारीक केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि छानपणे मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की मग जे गरम पाणी आपण बाजूला ठेवलं आहे ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्या दोन ग्लास पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि छानपणे सॉफ्ट मिक्स करून घ्यायचं आहे गोळे वगैरे नकाराव देऊ छान सॉफ्ट पेस्ट याची करून घ्या आता मी आधी टोमॅटोमध्ये मीठ टाकले नव्हते म्हणून मी आता यामध्ये मीठ घालत आहे चवीनुसार जर तुम्ही आधी टोमॅटोमध्ये घातलं असेल मीठ तर आता टाकू नका आणि जर नसेल टाकलं टोमॅटोमध्ये तर तुम्ही नंतर आता हे चवीनुसार मीठ ॲड करू शकता आता यावर थोडा वेळ झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं याला छान शिजू द्या तुम्हाला जर घट्ट ही शेंगदाण्याचं बट्ट शेंगदाण्याची आमटी हवी असेल तर तुम्ही दोन ग्लास पाणी देखील सफिशंट आहे पण जर तुम्हाला हे पातळ हवं असेल तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल काला मोळून वगैरे तर तुम्ही याला थोडं पातळ देखील करू शकता आता मी हे मे शेंगदाण्याचं बट्ट भातासोबत खाणार आहे म्हणून मी याला थोडं घट्टच ठेवलं आहे जर तुम्ही भाकरीसोबत खात असाल किंवा अजून कशासोबत तुम्हाला हे पातळ हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता बघा किती छान घट्ट आणि किती मस्त दिसतंय ना छान तेल देखील त्यावर आलंय छान सॉफ्ट सॉफ्ट आणि घट्ट घट्ट झालंय तर आता यावर छान कापलेली कोथिंबीर टाका आणि हे खाण्यासाठी सर्व करा झालं हे तयार आपलं शेंगदाण्याचं बट्ट चमचमीत आणि एकदम टेस्टी टेस्टी हे खायला एकदम अप्रतिम लागतं म्हणजे कुठल्याही भाजीपेक्षा हे जर तुम्ही खाणार ना तर तुम्हाला हे पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल याला तुम्ही शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची चटणी किंवा जसं मी सांगितलं शेंगदाण्याचं बट्ट असं देखील म्हणू शकता आमच्या गावाकडे जळगावला याला दादरच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त काला मळून खातात खूप छान लागतं हे किंवा तुम्ही याला गरम गरम देखील खाऊ शकता किंवा नुसतं तोंडी लावायला देखील हे तुम्ही खाऊ शकता हे दिसायला जितकं सुंदर दिसतंय तितकंच खायला देखील खूप टेस्टी आहे तर मग नक्की बनवून बघा शेंगदाण्याचं बट्ट शेंगदाण्याची आमटी आणि अशा भरपूर खानदेशी रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर त्या देखील नक्की बघा चला तर मग भेटूया आता पुढच्या रेसिपीजमध्ये ठीक आहे तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय